തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ കദിനായി ബദല യേശു തുള്ള ബേട്ടതോ കദിനായി ബദല യേശു തുള്ള ബേട്ടതോ ആപ്ല്യാ ലോകാസ് ബേട്ടോണ ഭോജന തേണ ആപ്ല്യാ ലോകാസ് ബേട്ടോണ ഭോജന തേണ ആജ്പന് തുള്ള തൃപ്ത കരണ ആജ്പന് തുള്ള തൃപ്ത കരണ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ ആപ്ല്യാ ലോകാസ് ബേട്ടോണ രോഗ സർവ മിഠവണ ആപ്ല്യാ ലോകാസ് ബേട്ടോണ രോഗ സർവ മിഠവണ ആജ്പന് തുള്ള ബര കരണ ആജ്പന് തുള്ള ബര കരണ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ ആപ്ല്യാ ലോകാസ് ബേട്ടോണ അദ്ഭുത കരണ ആപ്ല്യാ ലോകാസ് ബേട്ടോണ അദ്ഭുത കരണ ആജ്പന് തുജ്യാത് ക്രിയാകരണ ആജ്പന് തുജ്യാത് ക്രിയാകരണ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ കദിനായി ബദല യേശു തുള്ള ബേട്ടതോ കദിനായി ബദല യേശു തുള്ള ബേട്ടതോ आमच्या प्रिय बंधू बहिणींनो येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करू. जिवंत आणि पवित्र परमेश्वर देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता पित्या, धन्यवाद करतो येशू ख्रिस्ता. येशू ख्रिस्ता, तुमचं वचन म्हणतं, अहो कष्टी व वजाने दबलेले लोक हो, तुम्ही मज जवळ या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन, विसावा देईल. पिता परमेश्वर, आमचे ओझे तुम्ही खाली केले पिता परमेश्वर, आमचे ओझे तुम्ही स्वतःवर घेतले येशू राजा, आणि आमचे ओझे तुम्ही खाली केले पिता. धन्यवाद करतो येशू ख्रिस्त, आमच्या पापांचे तुम्ही क्षमा केली पिता परमेश्वर. तुमचं पवित्र रक्त वाहून पिता परमेश्वर, तुमचं मौल्यवान रक्त वाहून पिता परमेश्वर, तुम्ही आमच्या पापांचे क्षमा केले म्हणून तुमच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो पिता परमेश्वर. या सुंदरच्या समय तुम्ही आम्हाला एकत्रित केलं म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर. पिता परमेश्वर, आमच्या सर्वांच्या संगती तुम्ही बोला पिता परमेश्वर, आणि पिता परमेश्वर तुमच्या नावाचा गौरव होऊ द्या पिता, असं तुम्ही करणार आहात म्हणून धन्यवाद. आमच्या सर्वांना तुमच्या हाती सोपतो पिता परमेश्वर. पाळकाद्वारे तुम्ही आमच्या मनाशी बोला पिता परमेश्वर, आणि पिता परमेश्वर ते वचन ऐकून पिता परमेश्वर आम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत करा पिता परमेश्वर. तुम्ही आमचा उपयोग करून घ्या पिता परमेश्वर. तुम्ही असं करणार आहात म्हणून धन्यवाद. तुमच्या नावाचा गौरव होऊ द्या येशू ख्रिस्ता. सर्व काही तुमच्या हाती सोपतो, तुमच्या नावाचा गौरव होऊ द्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, तुम्ही ऐका आणि स्वीकार करा पिता. आमेन आणि आमेन.
माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला तोच अपला तारणारा या सवात्याला ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला तोच अपला तारणारा या सवात्याला हालेलुया देवाच्या नावाचा स्तुती असो महिमा असो आमचा तो किती चांगला आहे आपण गीत गातो ना धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला बोला बोला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला ओहो हो राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला ओहो हो राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला महिमा हे द्या त्याला महिमा हे द्या त्याला महिमा हे द्या त्याला महिमा हे द्या त्याला ओहो हो राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा हे द्या त्याला ओहो हो राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा हे द्या त्याला हालेलुया कारण परमेश्वर आमच्याकडून स्तुतीद्वारे महिमाच्या अपेक्षा करतो यशाया 43:21 वचनामध्ये आयसाया 43:21 परमेश्वर म्हणतो मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील देव तुम्हाला आणि मला त्याच्यासाठी नेमलेलं आहे निर्माण केलेलं आहे आपण त्याची स्तुती करायला आहो आणि स्तोत्रसंहिता 22:3 स्तोत्रसंहिता 22:3 सॅम 22:3 आपण इस्रायली आहोत तरी पण या इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस आम्ही इस्रायल इस्रायल म्हणजे ज्यांना तारण भेटले ते इस्रायल आहे आमच्या स्तवनात आमच्या स्तुतीमध्ये तो वसन करणारा आहे
पवित्र परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून देवाचा स्तुती करा, देवाचा आभार माना, उपकार स्तुती करा देवाला. आम्हाला एवढं काय देव चांगलंपणा देतो, आमच्या जीवनात एवढं काय चांगलं काम करतो, त्या देवाला स्तुती करा ना. ठीक आहे, देवाच्या नावाचं महिमा असो. आजच्या वचनात जाऊया. मत्तय 9:2 Matthew 9:2 मग पहा, बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षाघाती मनुष्याला, पक्षाघात मनुष्याला त्याच्याकडे आणले तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, हे मुला धीर धर, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. आजच्या वचनाचं शीर्षक परमेश्वर म्हणतो धीर धर. बोला धीर धर. इथं काय झालं, या मते 9 वाचन पहा. पहिल्या वचनापासून इशू एक घरामध्ये तो तारात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरात जाऊन पोचला. आणि तेव्हा काय झालं, दुसऱ्या वचनामध्ये मग पहा, बाजेवर पडून, म्हणजे एक खाटावर पडून असलेल्या एक माणसाला त्याच्या समोर आणले. तुम्ही मार्कच्या सुसमाचारामध्ये असं वाचत आहे, Mark 2:2 Mark 2:2 पहा, हीच गोष्ट तिकडे लिहिलेली आहे. तेव्हा इतके लोक जमले की दारा देखील त्यांना जागा होईना. तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. आणि तिसऱ्या वचनामध्ये मग लोक त्याच्याकडे एका पक्षाघाती माणसाला घेऊन आले, त्याला चौघांनी उचलून आणले होते. मग 4 त्यांना धाटीमुळे, लोकांच्या भीडमुळे इशू जवळ जाता येईना म्हणून जिथे इशू होता त्या घराच्या छप्पर त्यांनी उस्तरून, छप्पर काढून टाकले आणि वाट करून त्या बाजेवर पक्षाघाती पडून होता ते खाली सोडली. इशू घरामध्ये संदेश देत आहे, भाषण देत आहे. आणि हे लोक काठामध्ये एक माणसाला आणलं, पक्षाघाती माणसाला, म्हणजे ते हातपाय चालत नाही असं पडलेलं आहे, त्याला घेऊन आले इशूकडे. पण घर संपूर्ण भरलेलं आहे, घराच्या दाराजवळ पण लोकांना उभारायला जागा नाही, एवढं लोक जमले. मग कसं नेणार, त्यांनी आयडिया केली, सरळ त्या माणसाला घेऊन ज्या घराच्या छपऱ्यामध्ये घराच्या ओर गेले, तिथं छपरा सगळं काढले, काढून तिथून त्याला रस्सीमध्ये खाली सोडले. आणि इशूने ओर पाहिलं, 4 लोक तिथून पाहत आहेत, त्यांच्या चेहऱ्यामध्ये विश्वास आहे. त्यांनी इशूने त्यांचा विश्वास पाहून इशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापाचे क्षमा झाले. आपण अगोदर वाचलं ना, धीर धर. मत्ती 9:2 परमेश्वर म्हणतो धीर धर, तुझ्या पापाचे क्षमा झालेले आहे. आज परमेश्वर तुम्हाला बघून काय म्हणतो, धीर धर. तुमच्या पापासाठी, पातकासाठी, हे क्षमा होण्यासाठी तुम्ही कुठं कुठं हिंडता, कुठं कुठं फिरता, दक्षिणेकडे जाता, उत्तरेकडे जाता, पूर्वकडे जाता, पश्चिमेकडे जाता, आणि किती पुण्यस्थळामध्ये जाता, मोठं डोंगरामध्ये पर्वतामध्ये चढून जाता, चप्पल न घालता तुम्ही असंच पायाने चालत चालत किती किती दूर जाता, माझ्या पापाचे क्षमा भेटेल का? पण गेले तिकडे, कितीतरी पैसे दिले, कितीतरी दर्शन केले, तरी मनामध्ये भरोसा नाही माझ्या पापाचे क्षमा झाली म्हणून. पण इशू प्रभू, इशून असं म्हटलं तर तिथं लोक म्हणतात, अरे हा कसं म्हणतो पापाची क्षमा झाली, देवाला सोडून आणखी कोणाला पापाच्या क्षमा देण्याचा अधिकार नाही. इशू म्हटलं, अहो मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे, इशू ख्रिस्ताला का अधिकार आहे, कारण तुमच्या आमच्या पापासाठी जीव दिलेलं, रक्त वाहिलेलं एकच प्रभू म्हणजे इशू ख्रिस्त आहे, म्हणून त्याला अधिकार आहे. या जगातील कुठलाही साधू संत असू दे, कुठलाही अवतार असू दे, कोणी तुमच्यासाठी जीव दिला नाही, तुमच्यासाठी रक्त वाहिलं नाही,
तुमच्या पाप आपल्या अंगावर घेतले नाही. योहान 1:29 मध्ये, John 1:29, योहान 1:29 मध्ये येशूला पाहून योहान बप्तिस्मा देणारा म्हणतो, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. देवाचा कोकरा या जगातील सर्व लोकांचा पाप काढून टाकणार. आणि तसं येशूने सर्व लोकांचा पाप घेऊन गेले वधस्तंभावर. म्हणून ईश्वराचा अधिकार आहे पाप क्षमा देण्याचा, कारण त्याला माहीत आहे पापाचा वजह किती आहे. येशूने म्हटलं Matthew 11:28 Matthew 11:28, अहो कष्टीव बाराक्रंद जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्राम देईल. तुमच्या पापाची भार मोठा आहे का? मी मोठा पापी आहे, मी पुष्कळ पाप केलेलं आहे, मला कोणी क्षमा देऊ शकत नाही. क्षमा देणे लायक मी पाप केले नाही, मी त्यापेक्षा मोठा पाप केलेला आहे. तो कोणी पण असो, किती मोठा पाप केलेला असो, तू स्वतःला किती मोठा पापी म्हणतो, पण येशू काय म्हणतो, या माझ्याकडे. या हो कष्टी दुःख प्राणंत ग्या विसावा ग्या एक निदांत दीन बंधु या जगाचा ख्रिस्त हा सांगाल का. दीन बंधु या जगाचा ख्रिस्त हा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमा त्याला. हालेलुया तोच आपला तारणारा या सवा त्याला. हालेलुया. धीरधर माझा मुला, धीरधर माझा मुली. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्यावर कोणी तक्रार केली आणि पोलिसांनी तुमच्यावर केस दर्ज केली आणि कोर्टामध्ये तुम्हाला नेताना कोर्टामध्ये तुम्हाला काय म्हणतील म्हणते का, हा गुन्हेगार है, अक्यूज्ड, तुमचं नाव अक्यूज, गुन्हेगार. आणि जज म्हणणार, न्यायाधीश म्हणणार, त्या अक्यूजला घेऊन या, त्या गुन्हेगारला ज्याच्यावर मुकदमा आहे त्याला घेऊन या असं म्हणणार. पण येशू पापीला पाहून सुद्धा हे पापी नाही म्हणला ते येशूने, हे माझा मुला, हे माझा मुली. किती प्रेमाळ परमेश्वर आहे बघा. आपण खुनीला काय म्हणणार, हे खुनी, आणि जे दारू जास्त पितो हे दारुड्या असं म्हणणार ना, हे जुगार खेळणारा असं म्हणतो ना आपण. पण येशू तसं पण म्हटलं नाही, हे माझा मुला धीरधर तुझ्या पापाची क्षमा दे आली आहे. आणि त्याला आश्चर्य वाटलं, माझा पाप कोण क्षमा करू शकतो, पापामुळे एवढं मोठं बिमार मला आलेलं आहे, बिमारी आलेली आहे. नंतर येशूने म्हटलं, चल उठ, आपला खाट उचलून चल. आणि ताबडतोब उठला तो, खाट घेऊन चालायला लागला. सगळे लोक बघायला लागले, बापरे असं तो कधी घडलं नाही, आपण कधी आपल्या जीवनात कधी पाहिलं नाही असा चमत्कार. पापाचे क्षमा झाली आणि किती वर्षाचा रोग बरा झाला. हालेलुया. धीरधर तुझ्या पापाच्या क्षमा करणारा येशू आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, Matthew 9:22 Matthew 9:22 तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली धीरधर तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. इथे एक मुली, एक स्त्रीला, एक मुलगी नाही आहे, एक स्त्रीला बघून येशू म्हणतो, मुली धीरधर
तू विश्वासाने आली आणि तुझ्या विश्वासाने तुला भर केलं, तुझा रोग निघून गेला. म्हणताच त्या घटकेपासून त्या क्षणामध्ये त्या स्त्रीचा रोग निघून गेला. आता हिला कशाची रोग होती पहा, हे मत्तै 9:20 लिहिलेलं आहे. मत्तै 9:20 मग पहा, 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. आणि 21 वचनामध्ये तिच्या मनामध्ये काय विश्वास केली तिने, ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरे होईन. काय विश्वास आहे बघा. या विश्वासाने येऊन तिने येशूच्या वस्त्राच्या कोण्याला स्पर्श केला. आणि एक गोष्ट मार्क 5 अध्यायामध्ये पहा, मार्क 5:25-26 मार्क 5:25-26 मग आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. 26 वचनामध्ये तिने बऱ्याच वैद्यांना डॉक्टराच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण येता तिचा रोग बळावला नाही. कितीतरी पैसे खर्च केलं, कितीतरी डॉक्टरकडे गेलं, आता त्याला खर्च करायला 1 पण पैसे नाही. सर्व काय खर्च करून टाकले, घर विकले असेल, खेतीबाडी विकले असेल, माझा रोग कसा मग बरं होणार नाही का. पण 12 वर्ष झालं तिला थोडंसुद्धा त्या रोग बरा झाला नाही. आणि ती येताना काय म्हणत आली माहीत आहे का, लुका 8 अध्यायामध्ये पाहतो आहे, ती असं म्हणत आली, मी येशूच्या वस्त्राच्या किनाऱ्याला मी स्पर्श केले तरी मला बरं होणार. हालेलुया. असं ते म्हणत येती, मी जाणार येशूच्या वस्त्राच्या किनाऱ्याला मी स्पर्श करणार. आणि तसं त्या विश्वासाने आली, त्याच विश्वासाने तिला बरं झालं. हालेलुया. मत्तै 9:21 मी त्याच्या वस्त्राला तर स्पर्श केली तर मी बरं होईन. आणि येशू म्हणतो, हे मुली तुझ्या विश्वासाने तर धीर धर तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. आज तुम्ही विश्वास करणार का? कारण येशू ख्रिस्त फक्त आमचा रोग आपल्या अंगावर घेतलेला आहे. मत्तै 8:17 तिथे लिहिलं आहे, येशू ख्रिस्ताने येशूने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचा रोग वाहिले. असं येशूमध्ये जे सांगितलं होते ते खरं पूर्ण झालं. हे कुठं सांगितलं होते? येशाया 53 अध्यायामध्ये 4:5 येशाया 53:4 खरोखर आमची व्याधी आमची बिमारी त्याने आपल्यावर घेतले, आमच्या क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. 5 वचनामध्ये खरे पाहिला असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे टेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. येशूला रोमीच्या शिपाई लोकांनी 39 फटके मारले. ते फक्त चाबूक नाही, म्हणतात सरित्र लिहिलं म्हणतात त्या चाबुकामध्ये लोखंडाचे गोळ्या होत्या आणि लोखंडाच्या खिळ्या होत्या. एक फटका मारलं तर त्या लोखंडाच्या ते बॉल त्यांना जोरण लागत असे आणि ते खिळं असताना ते मासाला फाडून बाहेर आणायचे. असं 39 फटके येशूने खाल्ले. बायबल म्हणते येशू फटके खाल्ले म्हणून आमचा रोग निघून जातो. हालेलुया. असं कोण देव आहे का? कोणी डॉक्टर तुम्हाला म्हणणार का
तुला रोग बरं होण्यासाठी मी 10 इंजेक्शन आपल्या अंगावर घेतो, नाही म्हणणार. तुला बरं होण्यासाठी चाकू घेऊन मी माझ्या हाताला मारून घेतो, आणि तुला बरं करण्यासाठी माझ्या रक्त एक बॉटल देतो. कोणता डॉक्टर मारणार का? डॉक्टर मार जा, नातेवाईकाला घेऊन ये, दोस्तांना घेऊन ये, त्यांना सांग रक्त द्यायला. कोणी डॉक्टर तुम्हाला रक्त देणार नाही. उलट रक्त काय करणार डॉक्टर? काय करणार? तुमचं रक्त खिचून घेणार. कारण का? तुम्ही बरं होऊन घरी निघताना म्हणतात हे मोठं बिल घ्या, 4 लाखाचे बिल, 10 लाखाचे बिल. हो आम्ही कुठून भरणार? बरा, नाही तर डिस्चार्ज नाही मिळणार. मेलं तरी सोडणार नाही, पहिलं बिल भरा नंतर प्रेताला घेऊन जा म्हणणार असे जे डॉक्टर आहेत. पण इशू कसलं डॉक्टर आहे बघा, तुमचा माझा रोग आपल्या अंगावर घेतलेला आहे. तुमचा माझा रोग काढण्यासाठी त्याला फटके बसले, त्याला फटके बसले, एवढं मोठं फटके बसले. म्हणून येशू म्हणतो, धीर धर माझा मुला, धीर धर माझा मुली, तुझ्या विश्वासाने भरे केलेला. विश्वासाने म्हणा, येशू माझ्या रोगासाठी तू फटके खाल्ले, माझा रोग तू आपल्या अंगावर घेतले, हे मी विश्वास करतो प्रभू. आज मला बरं कर. कुठलाही आजारपण असू दे, डॉक्टरने सांगितलं असं आता काय भरोसा नाही, हा मरणार सांगत असू दे. बायबल वाचत आहे, तुम्ही घरी जाऊन वाचून पहा. दुसरा राजा 20 अध्याय पहिल्या वचनामध्ये, सेकंड किंग्स चॅप्टर 20:1, दुसरा राजा 20:1 तिथे इजग्या नावाचा राजा होता. तो आजारी पडून मरायला टेकला. आयसीयूमध्ये ॲडमिट, गॅस लावली तोंडामध्ये. तेव्हा आमोझाचा पुत्र यशाया संदेशाच्याकडे येऊन म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्व कर, सगळं बाड बिजरा भान, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. पण येशायाने सोडलं नाही, येशायाच्या भिंतीकडे वळला आणि प्रार्थना करतो. 20:2-3 बघा, तो भिंतीकडे वळून प्रार्थना करतो, तो तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वर प्रार्थना केली. तो म्हणाला 3 वचन, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे, व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच मी करत आलं आहे, याचं स्मरण कर, अशी मी तुला विनंती करतो. म्हणून येशकिया मनस्वी रडला, खूप रडला. आणि 4 वचनामध्ये, आणि ज्या संदेशाने सांगितलं तो मरणार आहे, तो नगराच्या मधल्या चौकात येशाय जाऊन पोचतो, तोच त्या परमेश्वराचा संदेश त्याला आला तो. आणि तो हा काय संदेश आला? परत जाऊन माझ्या लोकांचा नायक इजग्या याला सांग, लोकांचा नायक म्हणजे राजा, लोकांचा राजा, त्याला सांग, तुझ्या पूर्वज दाऊद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे आश्रू पाहिले आहेस, मी तुला भरे करतो. तू आजपासून 3 दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. हालेलुया. तुझे प्रार्थना ऐकली, तुझे आश्रू पाहिली, मी तुला भरे करतो. तो मरायला होता, मरणार होता, देवाने पण म्हटलं तू मरणार, तरी प्रार्थना करताना देवाने मरणाला बदलले आणि त्याचं आयुष्य 15 वर्ष वाढवले. आज कुठलाही मोठा डॉक्टर असू दे, जगातील मोठा डॉक्टर, तुमच्या हार्टचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही त्यांना विचारा, डॉक्टर आता मला काय होणार नाही ना, मी किती वर्ष जगणार? तो म्हणणार, मला काय माहीत, तुमच्याकडं 10 लाख 15 लाख घेऊन तुमच्या हार्टचं ऑपरेशन केले तरी ते गॅरंटी देऊ शकत नाही, उद्यापर्यंत जगणार असं गॅरंटी देऊ शकत नाही, कारण त्याच्या हातात नाही जीव, पण आमच्या देवाच्या हातात आहे. त्याने येशगाय राजाला गॅरंटी दिली, तू 15 वर्ष जगणार. तसंच झालं. आणि 3 वर्षानंतर त्याला एक मुलगा जन्मला, मनासे म्हणून. म्हणजे तो जेव्हा मरणार होता त्याला काय मूल नव्हते, कारण त्याचा पुत्र मनासे राजा होताना 12 वर्षाचा होता. म्हणजे 3 वर्षानंतर देवाने त्याला मुलगा पण दिला, त्याचा मुलगा पण 12 वर्षानंतर राज्यामध्ये आला. ते 15 वर्ष बरोबर राहत जगला. आमच्या जीवनात असं घडलं होतं, माझं वडील
माझा वडील 1963 साली माझा वडिलाचा मरण झालं. मी तेव्हा लहान होतो, पण माझे आई आणखीन एक पास्टर शामवेल आणि पुष्कळ लोक आमच्या घरामध्ये बसून माझ्या वडिलासाठी प्रार्थना करत होते. ते त्यांना कोणाला माहीत नाही की माझ्या वडील वारले म्हणून. ते प्रार्थना करत असताना माझ्या आईला आणि त्या पास्टरला ठाऊक झालं की मेले. पण त्या पास्टरने म्हटलं, रडू नका, आपण प्रार्थना करूया, देव बाबा जीव देईल. आणि 1.5 तासानंतर 1.5 तास रडून रडून सगळे कोणाला माहीत नाही, माझ्या आईला फक्त माहीत आहे वडील वारले म्हणून. पण माझी आई एवढं मोठं संत होती ना, तिने जे पण प्रार्थना केली देवापणे ऐकली. एवढं मोठं चमत्कार झालेलं आहे, ते गोष्ट नंतर सांगतो. आणि प्रार्थनेच्या नंतर माझ्या आईच्या तोंडातच देवाचा संदेश आला, भविष्यवाणी आली, मी तुझ्या अश्रू पाहिलेला आहे, मी तुला बरं करतो, तुझ्या आयुष्यामध्ये 15 वर्ष मी वाढून देतो. आणि तसंच घडलं. 1963 माझ्या वडिलांना देवबापाने सांगितलं आणि 1978 माझा वडील एकदम स्वस्थ होते. आणि तुम्ही विश्वास करणार नाही, त्यानंच आणखीन 2 वर्ष देवाने अनुग्रहाने वाढून दिले. मग 1980 15 तारखेला माझा वडील वारले आणि देवाकडे गेले. आणि ते 2 वर्षात त्यांनी 2 मोठं काम केलं, आमच्या चर्चचा सरकार मान्य केला चर्चला. आणि दुसरं, चर्च झोपडी होती त्याला चांगलं मोठा भवन बनवला. हे 2 गोष्ट केलं माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या टाईम आलं ते गेले. तरी 15 वर्षानंतर आणखीन 2 वर्ष देवाने दिलं. तुम्ही का घाबरता मरणाला? येशूकडे पाहणार का? येशू मला बरं कर, मला बरं कर, धीर धर, तुझा विश्वास तुला बरं करत आहे. आज येशू तुमच्या जीवनात चमत्कार करणार. शेवटचे मी सांगून संपवतो. योहान 16:33 John 16:33 येशू म्हणतो, माझा टाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून तुम्ही तुम्हाला गोष्टी सांगित आहे. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे, जगाला जिंकलेला आहे. येशूने जगाला जिंकलं, शैतानाला जिंकलं, पापाला जिंकलं, रोगाला जिंकलं. मी जिंकला ना, तुम्ही धीर धरा, तुम्हाला मी जिंकवील. कुठला गोष्ट मग तुम्ही हारून पडलेला आहे? देव म्हणतो, मी तुम्हाला जिंकून दाखवेल, कारण मी जिंकलेला आहे. हालेलुया. आपण शाळेमध्ये का पाठवतो? कारण टीचरना सगळ्या गोष्टी शिकून ते पास झालेले आहे आणि ते शिक्षक झालेलं आहे. त्यांना सगळं पाठ माहीत आहे, त्यांना सगळं गणित माहीत आहे, ते सगळं परीक्षा चांगलं लिहून ते उत्तीर्ण झाले, जिंकले म्हणून ते टीचर आहे. त्यांच्याकडे पाठवलं तर माझा मुलगा पण परीक्षामध्ये पास होणार. विश्वास करता ना? तसं येशू या जगाला जिंकला, शैतानाला जिंकला, मरणाला जिंकून तिथं जिवंत उठला. आणि जिंकलेल्या प्रभू येशू आमच्यासाठी आहे. तुम्ही का निराश होता? धीर धरा, धीर धरा, तुम्हाला सुद्धा विजय प्राप्त होईल सर्व गोष्टीमध्ये, पापावर, शैतानावर, जगावर, सर्व गोष्टी तुम्हाला येशू जिंकवणार. धीर धरा, धीर धर, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. धीर धर, तुझा रोग बरं होत आहे. धीर धर, मी जिंकल्याप्रमाणे तू पण जगाला जिंकणार, सर्व गोष्टी जिंकणार. परीक्षामध्ये नापास झाले का? इंटरव्ह्यूला गेले, तुम्हाला नोकरी भेटली नाही का? धीर धरा, पुन्हा देव बाबा तुम्हाला जिंकवणार. चला आपण प्रार्थना करूया. हालेलुया ग्लोरी, हालेलुया ग्लोरी, आमेन. धन्यवाद 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 प्रभू, धन्यवाद प्रभू. हालेलुया 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 हालेलुया, आमेन. येशूची शक्ती किती महान,
शैतानी वार्यातून सोडवितो येशूची शक्ती किती महा मला शैतानी वार्यातून सोडवितो येशूची शक्ती किती महा मला शैतानी वार्यातून सोडवितो येशूची शक्ती किती महा मला शैतानी वार्यातून सोडवितो हालेलुया 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 ओ हालेलुया 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 गाऊनि स्तुति प्रभु ख्रिस्तांची आनंदी नाचूने गाऊया गाऊनि स्तुति प्रभु ख्रिस्तांची आनंदी नाचूने गाऊया आज येशूप्रभुकडे पाहना तुमच्या पाप आतापर्यंत क्षमा झाल्याची तुम्हाला खात्री नाही का येशू तुमच्या पापासाठी आपला जीव तुमच्या पाप आपल्या अंगावर घेतला वधस्तंभावर किळीला गेला जीव दिला रक्त दिला आणि तेच जिवंत उठला आज पण जिवंत प्रभू आहे तुझ्या पाप क्षमा होणार कुठलाही रोग असू दे कुठलाही आजारपणा अशक्तपणा असू दे येशू म्हणतो माझा मुली धीर धर तुझ्या विश्वासाने तुला बरं होत आहे आज तुमचे सर्व नवघे निघून जाणार येशूच्या विश्वासाने धीर धरा जगाला जिंकलेल्या मरणाला जिंकलेल्या शैतानाला जिंकलेला एक प्रभू तुमच्यासाठी आहे येशू कृपा तो तुम्हाला जिंकवणार पवित्र देवापाद आणि वाप्रभ राजा आज तुझ्याकडे पाहून येशू प्रभू माझ्या पापाचं क्षमा पाहिजे येशू प्रभू माझा रोग बरं व्हायला पाहिजे येशू प्रभू मला जिंकव मी जीवनात हारून बसलेला आहे देवा तुझी मदत त्यांना पाहिजे प्रभू विश्वासाने तुझ्याकडं पाहत आहे तुझ्याकडं हात वर करत आहे तुझ्याकडं आरोळी मारत आहे त्यांच्या विश्वासाला पाहून त्यांच्या पापाचं क्षमा कर पापाचे क्षमाचे निषेधांना भेटू दे रोग सगळं निघून जा दे येशूच्या नावाने आता त्यांना पूर्ण आरोग्य येशूच्या नावाने भेटू दे प्रभराजा तसं सर्व गोष्टीमध्ये त्यांना जिंकव त्यांना विजय भेटू दे आणि या जगामध्ये सुद्धा येशूद्वारे सर्व गोष्टीमध्ये जिंकून राहायला पाहिजे आशीर्वादित कर येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा आमेन आमेन गाड बसे देवपा तुम्हाला आशीर्वाद करो मला विश्वास आहे आजचा संदेश तुम्हाला आशीर्वादाचा होता लाभदायक होता तुम्हाला काय आवश्यकता असेल तर फोन करा मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणखी बायबलमध्ये कुठलाही वचन तुम्हाला शंका असेल तुम्ही फोन करा मी तुम्हाला समजून सांगेल किंवा व्हॉट्सअपमध्ये मेसेज पाठवा कुठला वचनाची शंका आहे कुठल्या गोष्टीची देव शास्त्रामध्ये शंका आहे ते व्हॉट्सअप मेसेज पाठवा मी तुम्हाला जवाब देईल आणि पुढच्या रविवारी पुन्हा भेटू 3 PM आणि तेव्हापर्यंत देवाचे आशीर्वाद देवाची संगती तुमच्यावर असो आमेन गॉड ब्लेस यू प्रिय बंधू बहिणींनो आजचा कार्यक्रम तुम्हाला चांगलं वाटलं का यापुढे तुम्हाला प्रार्थनाची आवश्यकता असेल तर आमचा बरोबर संपर्क करा आमचा पत्ता बेतेल पेंटिकॉस्टल चर्च बेतेल चर्च रोड कामराज हायस्कूलाच्या मागे 90 ft रोड धारावी मुंबई 17 आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833337222 किंवा 9323 4246 95